नमस्कार, मी विशाखा विवेक कुलकर्णी. या वर्षीच्या दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आजचा विषय थोडा वेगळा आहे की दिवाळी प्रत्येक घटकांसाठी वेगवेगळी असते. म्हणजे कॉलेजमधल्या मुलांसाठी ती वेगळी असते, टीचर्ससाठी ती वेगवेगळी असते, व्यापाऱ्यांसाठी वेगवेगळी असते. संतांची दिवाळी तर अतिशय वेगळी आणि तात्विक वेगळी वेगळी असते. एक घटक जो आपल्या आयुष्याशी खूप जोडलेला आहे, त्या घटकाची दिवाळी नक्की कशी असते ह्याचा विचार मात्र अद्याप आपण केलेला नव्हता, आणि ते आहे मोलकरणी. हा एक घटक आपल्या घराशी जवळजवळ आपल्या घरा इतकाच महत्वाचा सदस्य तो असतो. आजची माझी व्यक्तिरेखा आहे सुनीता हनुमंत शिंदे. मी फलटणची, साताऱ्याची. माझं माहेर चांगलं शेतकऱ्याचं आहे. लग्न झालं आहे आणि मी मुंबईत आले. मला की नाही मोठ्या घरात खायची सवय होती. बहीण भावंड होती, शेती होती, सगळे आमचं गावाकडं. इथे आले आणि एका रूममध्ये राहायला शिकले. नवरा बीएससीत कामाला आहे, तसा चांगला आहे, त्याला काय व्यसन बिसन काही नाही बघा. पण कसं असतंय, बाय माणसाने बसून कसं चालतंय मला सांगा बरं. केलं तर पाहिजेच. मला दोन पोरं आहेत, पोरांची शिक्षण, त्यांची खाणीपिणी, कपडा लत्ता, हे एकट्याच्याने भागेल का हो. म्हणून मी बी कामाला लागले. आसपासच्या आयाबाया त्यांनी मला बिल्डिंगीत कामाला नेलं. लई चांगली माणसं भेटली मला. तिकडची माणसं आपल्या घरातल्यासारखीच वागवतात आपल्याला. पण काय सांगू, सगळ्याचं सोंग घेता येतं पण पैक्याचं नाही घेता येत. पोरगी लग्नाला आली आहे, पोरगं शिकतंय, पोराला आपल्यापेक्षा चांगलं आयुष्य मिळावं ह्याचा विचार करते. पोरीला पण चांगला घर जावाही मिळावा म्हणून प्रयत्न करते. त्यासाठी हातपाय हलवलेच पाहिजेत ना. आता चार घरची कामं करते. दिवाळीत एक एक महिन्याचा बोनस हे लोक घरी देतात. तेवढा पैका कधीच हातात नसतो. तो मिळाला की पोरीसाठी थोडा बहुत सोनं घेऊन त्याचं बाजूला करून ठेवते, पोरीसाठी पैका बाजूला ठेवते, पोराच्या शाळेची फी भरते. आता कामावरल्या बाया म्हणतात, मावशी पैसे दिले साडी घ्या, मुलांना घेऊन बाहेर जा. पण खरं सांगू, आमच्यासाठी नसतं होते. पण माझी काय बी तक्रार नाही बघा. पोरं लई चांगली निघाली आहेत आणि नवरा तर देव माणूस आहे. देव काम करतोय पण त्याला पण कमी पैसा मिळतोय. मी काम करते मला बी कमी पैसा मिळतोय. पण खरं सांगू, आमची दिवाळी लई झाक आहे. चार माणसं घरात राहिली, खाल्ली पिल्ली की बरं वाटतं. ज्या लोकांच्या कामावर जाते तिथली पोरं माझीच पोरं आहेत, त्यामुळं त्या पोरांचं करताना मला काय बी वाईट वाटत नाही बघा. कसं असतं माहिती आहे का, परमेश्वरानी सगळं दिलंय पण माझं काम एकच आहे. आपण कोणाच्या सुईच्या धाग्याला बी हात लावायचा नाही. सुतळीचा तोडा बी त्यांचाच असतो. कसं असतं माहिती आहे का, तसा विश्वास दाखविल्याबगर ते लोक आपल्याला त्यांच्या घरात घेत नाहीत. आणि विश्वास लई महत्त्वाचा. माझ्या वडिलांनी सांगितले, चार पैकं कमी मिळाले तरी चालतील, दोन घास कमी खा, पण कोणाचा विश्वास गमावू नको. ही दिवाळी अशीच असते बघा. चार कामधंदे जास्त करावे लागतात पण माणसं जोडायची म्हणजे कामधंदे केलंच पाहिजेत की हो. पण ही दिवाळी तुमच्या घरातल्या पोराबाळांना तुम्हाला लई चांगली जावो. आणि परमेश्वरांनी एवढीच प्रार्थना आहे की जेवढा प्रामाणिकपणा आईबापानं देऊन पाठवला इकडं तोच माझ्या लेकीला मी द्यावा. नमस्कार.